नमस्कार, ठाणे वर्तमान मध्ये मी नितिन बोलसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या। शिवाई विद्याप्रसारक मंडळ आणि SRS या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे शहरातील शिवाई नगर परिसरामध्ये गेल्या 4 दिवसांपासून चॅलेंजर ट्रॉफी या रिंग फुटबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। ठाणे शहरातील 14 शाळांमधील विद्यार्थ्यांनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये सहभाग घेतला। या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावला तो वसंत विहार हायस्कूलने, तर द्वितीय क्रमांक पटकावला मुलुंड विद्या मंदिर या शाळेने। गेल्या 4 दिवसांपासून अतिशय अटीतटीने हा संपूर्ण स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं। आज 6-0 अशा फरकाने वसंत विहार या शाळेने या स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं आहे। आज शिवाई विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री सुधाकर चव्हाण, सेंट एंजेलसचे श्री राजेश अथायडे आणि भारतीय क्रिकेटपटू प्रवीण आमरे यांच्या उपस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला। आणि आम्ही त्यावेळेला पण ग्राउंडवरती धमाल करत होतो, परंतु आता शहरामध्ये, कारण आमच्या इथे गव्हर्नमेंटची कॉलनी असल्यामुळे ग्राउंड मोठे होते, शहरामध्ये एवढे मोठे ग्राउंड मिळत नाहीत, म्हणून ह्या छोट्या ग्राउंडमध्ये त्यातल्या त्यात मी केलेला प्रयत्न हा, आणि मला वाटतं हा सगळ्या मुलांना आवडेल, कारण कुठेच ग्राउंड नाही अवेलेबल, तर रिंग फुटबॉलच्या माध्यमातून आम्ही मुलांना न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे। पहिली गोष्ट म्हणजे इकडचं आयोजन फार सुरेख होतं, अशी मॅच ही एक तशी बघायला तर एकतर्फी होती, पण मला वाटतं वसंत विहारवाले फार सुरेख खेळले आजच्या ह्याच्यामध्ये। मुरुंड विद्या मंदिरला त्यांनी काहीच चान्सच दिला नाही, मला वाटतं 6-0 हा स्कोअर होता, पण एक ओव्हरऑल मला वाटतं की हा महत्त्वाचं होतं की ह्या मुलांना स्पिरिट कळणं की कसं फायनलचं प्रेशर एक वेगळं असतं ते त्यांना खेळतावर, आणि त्यांना ह्या ज्या टुर्नामेंट्समध्ये त्यांना जे अपॉर्च्युनिटी मिळाली की स्वतःचं हे कळायला, आणि अति सुंदर आयोजन। सुधाकर चव्हाण हे नेहमीच स्पोर्ट्ससाठी फार पॉझिटिव्ह असतातच, त्यांनी केलेला हा ग्राउंड, या इकडची सगळी सोय व्यवस्था, त्याच्या व्यतिरिक्त सगळ्या टीम्सना कोऑर्डिनेट करणं, त्याचे रूल्स रेग्युलेशन्स मेंटेन करणं, अंपायरिंग करून घेणं, एकदम सुव्यवस्था ज्याला आपण म्हणू शकतो ती आपल्याला इथे पाहायला मिळाली। या आणि इतर बातम्या मात्र एका छोट्याशा जाहिरातीनंतर। निसर्गातल्या कणाकणात ईश्वराचा वास, फुला फुलातून दरवळणारा मोहक मंद सुवास, याच सुगंधातून वसे पूर्णत्वाचा ध्यास, देवभक्ती अगरबत्ती दे आनंद हम खास। विविध सुगंधात उपलब्ध पितांबरी देवभक्ती अगरबत्ती आज जाणा घरात। To do the DTH recharge immediately, just click on TGSB Smart Money. Enter your MPIN. Go to Merchant Payment. Select DTH Recharge, Service Provider, your account number, the money you want to transfer. Select your account, enter transaction PIN, and it's transferred. दारोल मेन स्टुडिओचा लग्न सराई धमाका, 50% महासेल। किती? 50% महासेल, हो, कुठलाही कपड्यांवर चक्क 50% ऑफ। बॅरॉन मेन स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड ठाणे, दूरध्वनी 022-2530-4837। बॅरॉन मेन स्टुडिओ। मरावे परी अवयव रूपी उरावे, अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला। त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली। अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा। लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे। अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा। समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित। अहो, आपण आपलं घर स्वच्छ सुंदर नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222
108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा, त्याची दखल त्वरित घेतली जाईल। लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटक बनवू शकतो। सेंट एंजेलोज प्रोफेशनल एज्युकेशनचे सर्वेसर्वा श्री राजेश ॲग्नेलो अथायडे हे आत्ता आपल्याबरोबर आहेत। राजेश सरांनी कम्प्युटर एज्युकेशनच्या क्षेत्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात क्रांती घडवून आणली, त्याचप्रमाणे केवळ कम्प्युटर एज्युकेशन नाही तर बिझनेसच्या अनेक क्षेत्रांमध्ये राजेश सरांनी खूप मोठी क्रांती घडवून आणलेली आहे। सर मला सांगा, राजेश ॲग्नेलो यांचा जो संपूर्ण प्रवास आहे बिझनेसमन म्हणून हा खूप इन्स्पायरिंग आहे, हा खूप डेडिकेशनचा प्रवास आहे, काय सांगाल? वेल, फार इंटरेस्टिंग प्रवास होताच, लोकांची साथ चांगली मिळाली, वेळही चांगला होता, देशाची प्रगती होत होती आणि त्या प्रवाहामध्ये आमची देखील प्रगती होत गेली। कम्प्युटर एज्युकेशनपासून सुरू केलेली ही प्रोसेस होती साधारणतः 1993 पासून, पण मी त्याच्या अगोदर देखील काम करायचो। साधारणतः वयाच्या 13व्या वर्षापासून बिंदी फॅक्टरीचं काम करायचो, त्याच्यानंतर दारोदारी जाऊन कपडे विकणं, कॉस्मेटिक्स विकणं, पायल चप्पल विकणं, व्यंकीस चिकन विकणं, असे अनेक उद्योग केले आणि त्याचा जो अनुभव मिळाला ते खरं म्हणजे माझं शिक्षण झालं आहे। क्लासरूमच्या 4 भिंतींमध्ये जे ॲकॅडमिक क्वालिफिकेशन जे मिळालं ते योग्य होतंच, त्याची गरज देखील होती, परंतु जो दारोदारी जाऊन केलेला व्यापार झाला त्याचा जो मला अनुभव मिळाला ते म्हणजे खरं म्हणजे माझं शिक्षण घडलं त्याच्यामध्ये। आणि कॉलेजच्या शेवटच्या वर्षी 1993 मध्ये जेव्हा मी कम्प्युटर एज्युकेशनचा व्यवसाय सुरू केला, त्याच्यानंतर खरी म्हणजे शहरी प्लॅटफॉर्मवर, मुंबई शहराच्या प्लॅटफॉर्मवर मला ती चांगली प्रगती सुरू झाली आणि मग आम्ही जगभर पसरलो। एक्झॅक्टली, आज तुम्ही जगभरामध्ये आपला व्यवसाय आहे, पण कम्प्युटर एज्युकेशन हे 1993 मध्ये आपण सगळं चालू केलं, त्यावेळेस या क्षेत्रामध्ये यावं असं तुम्हाला काय वाटलं होतं? 1993 मध्ये कम्प्युटर एज्युकेशन म्हणजे हे एक लक्झरी मानली जायची, म्हणजे एका काळी जसे आई वडील म्हणायचे की मुलगा माझा डॉक्टर होतोय किंवा पायलट बनतोय, तसंच कम्प्युटर एज्युकेशन हे एक फार स्टेटस ओरिएंटेड विषय मानला जायचा। सर्वसाधारण सामान्य व्यक्ती कम्प्युटर प्रशिक्षण घेऊ शकत नव्हता कारण ते महाग होतं, आणि त्या सालामध्ये 1993 मध्ये मला असा विचार आला की जे थोडंफार काय मी कम्प्युटरमध्ये शिकलो आहे, कारण साधारणतः 91 आणि 92 मध्ये माझ्या वडिलांच्या मित्राच्या ऑफिसमध्ये बसून त्यांनी दिलेली मदत म्हणजे कम्प्युटर आणि पुस्तक, त्याच्या आधारे मी कम्प्युटर शिकलो। माझी देखील कम्प्युटर शिकायची ऐपत नव्हती, आर्थिक व्यवस्था दुर्बळ असल्यामुळे माझी देखील ती परिस्थिती नव्हती, परंतु मला वडिलांच्या मित्राच्या ऑफिसमध्ये साथ मिळाल्यामुळे मी कम्प्युटर शिकलो आणि 1993 मध्ये डेटा प्रोसेसिंगची कामं केल्यानंतर मी कम्प्युटर एज्युकेशन ह्या प्रोसेसमध्ये सामील झालो। आणि सगळ्यात मोठा ध्येय म्हणजे ज्या गोष्टीचा मला नेहमीच अभिमान वाटेल शेवटच्या क्षणापर्यंत किंवा शेवटच्या श्वासापर्यंत, तर 1993 मध्ये माझ्या कंपनीने पुढाकार घेऊन सर्वसामान्य साधारण व्यक्तीच्या दारापर्यंत कम्प्युटर एज्युकेशन नेऊन पोचवलं आणि अनेक लाख विद्यार्थी माझ्या संस्थेमधनं शिकून बाहेर पडले आणि जगभरात ते चांगल्या स्थळावर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रामध्ये आयदर ते नोकरी करतायत किंवा व्यवसाय करतायत आणि यशस्वी झाले। एकंदरीतच आजचा जो गेल्या 8-10 दिवसांपासून मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पॅनिक निर्माण झाली आहे, तुमचे जे इन्स्पायरिंग कॉन्व्हर्सेशन्स आहेत त्याच्यामध्ये सध्या जे काही पोस्ट येत आहेत ते या संदर्भात येत आहेत की एवढ्या मोठ्या पॅनिकी करायची गरज नाही, किंवा हे जे आहे तुम्ही लोकांना एक प्रकारे धीर देण्याचं काम करताय त्याविषयी सांगा। समस्या ते संधी या विषयावर मी एक फार चांगलं पुस्तक लिहिलेलं, ज्याच्यामध्ये माझी लाईफ जर्नी आणि मी जे शिकलो माझ्या प्रवासात त्याचा मी उल्लेख केलेला आहे। तर मी असा नेहमी विचार करतो आणि नेहमी या विषयामध्ये मानतो की या दुनियामध्ये समस्या म्हणजे काहीच नाही, समस्या म्हणजे आपल्यासाठी आलेली एक संधी आहे। हल्लीच आपले जे प्रधानमंत्री आहेत नरेंद्र मोदी साहेब, मी त्यांचा फार मोठा फॅन आहे तुमच्याचसारखा, आणि त्यांनी जी घडवून आणलेली ही जी गोष्ट आहे डिमॉनिटायझेशन, ज्याच्या आधारे ब्लॅक पैसा मार्केटमधनं इरोड होऊन जाईल, ज्याच्या आधारे जाळी नोटा देखील जाळल्या जातील, ही प्रक्रिया झाल्यानंतर अनेक उद्योजक जे आहेत ते हडबडले आणि त्यांना फार मोठी अडचण झाली असं त्यांना वाटायला लागलं। पण मी लोकांना नेहमी एकच म्हणतो की ज्या गोष्टी सर्वसाधारण सामान्य लोकांना अडचणी दिसतात किंवा ज्या गोष्टी लोकांना अडथळे दिसतात त्या खरोखर म्हणजे संध्या आहेत।
तुम्ही तुमचा व्यवसाय असा फाईन ट्यून करा की अशा कुठच्याही परिस्थितीमुळे तुमच्या व्यवसायाला धक्का लागता कामा नाही. मी अजून माझ्या उद्योजक मित्रांना एकच नेहमी म्हणतो की प्रगतिशील देशामध्ये, भारत हा एक प्रगतिशील देश आहे, प्रगतिशील देशामध्ये जेव्हा शिस्त निर्माण होईल तेव्हा कायदा आणि सुव्यवस्था ही फार बारीकीने लोकांपर्यंत पोहोचेल. आणि त्या काळामध्ये जर तुमचा उद्योग कायद्याच्या राईट बाजूला असला तर तुम्हाला अडचण येणार नाही. आणि जर तुमच्या उद्योगामध्ये काहीतरी लॅकुना असले किंवा काहीतरी गॅप असले, शॉर्टफॉल असले, तर नक्कीच तुम्हाला थोडाफार धक्का लागेल. पण तुम्ही स्वतःला फाईन ट्यून करून कायद्याच्या राईट बाजूला जर आलात तर नक्कीच तुम्हाला या देशाच्या प्रगतीबरोबर एक उद्योजक म्हणून तुम्ही देखील प्रगती करू शकणार. असं एक नेहमी म्हटलं जातं, तुम्ही आज वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत आहात, तुम्ही बांधकाम क्षेत्रात काम करत आहात, एज्युकेशनमध्ये काम करत आहात, हॉटेलिंगमध्ये तुम्ही काम करत आहात, या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असताना असं अनेकदा म्हटलं जातं की पहिली गोष्ट म्हणजे आमच्या मराठी माणसांमध्ये असं असतं की अरे व्यवसाय नको रे बाबा. आणि त्याच्यामध्ये आता व्यवसायामध्ये डायव्हर्सिफिकेशन ही एक खूप मोठी गोष्ट येते आहे. याबाबत काय सांगाल की एका वेळेस माणसाने एक उद्योग करावा की एका वेळेस माणसाने 10 उद्योग करावे? मी तर असं म्हणेन की उद्योग करणं सोपं आहे आणि सेफ आहे, नोकरी करणं खतरनाक आहे. कारण आर्थिक परिस्थिती दुर्बळ असल्यामुळे जगभराची तुमची नोकरी राहणार की नाही याची चिंता जास्ती झालेली आहे लोकांना. विनोदाचा भाग आहे, पण मी असं लोकांना म्हणेन की वैयक्तिक भविष्य बदलण्यासाठी किंवा समाजाचं भविष्य बदलण्यासाठी किंवा देशाचं भविष्य बदलण्यासाठी उद्योग हा एकच मार्ग आहे. कुठच्याही प्रगतिशील देशामध्ये जर तुम्ही पाहिलं किंवा कुठच्याही प्रगती केलेल्या देशाला जर तुम्ही पाहिलं तर त्या देशाची प्रगती केवळ त्यामुळे झाली कारण त्याच्या जनतेने व्यवसाय स्वीकारला, नोकरी स्वीकारली नाही, व्यवसाय स्वीकारला. भारत देशाच्या प्रगतीसाठी जर कुठच्या गोष्टीची गरज असेल तर भारतीय लोकांनी, जास्तीत जास्त लोकांनी व्यवसाय करावा. तर हा व्यवसाय फक्त आपल्या शहरापुरता, देशापुरता किंवा राष्ट्रपुरता न करता आपण ग्लोबल व्यवसाय केला पाहिजे. आणि व्यवसायाच्या मार्गाने आपण जगभरातला पैसा कमवून आपल्या देशामध्ये आणणं गरजेचं आहे, त्याच्यामुळे देशाची प्रगती घडेल. मी एक फार उत्साही उद्योजक आहे, मी लोकांना प्रेरित करायचा प्रयत्न करतो की तुम्ही काही करा, 2 पैसे कमी कमवलेत ना नोकरीपेक्षा सुरुवातीला तरी हरकत नाही, पण व्यवसायामध्ये प्रवेश करा, तिथेच तुमची खरी ती प्रगती मानली जाईल. आता एक व्यवसाय करावा किंवा अनेक व्यवसाय करावा हे व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावर अवलंबून असतं. माझं व्यक्तिमत्व असं आहे की मला एका व्यवसायाने मजा न आल्यामुळे मी अनेक उद्योग करतो. मी हॉस्पिटॅलिटीमध्ये, रिअल इस्टेट डेव्हलपमेंटमध्ये, इव्हेंट्समध्ये आहे, एज्युकेशनमध्ये आहे, असे मी अनेक उद्योग करतो. माझा खरा व्यवसाय म्हणजे रिस्क मिटिगेशन. ज्या व्यवसायामध्ये आपण रिस्कचं गणित करून स्ट्रॅटेजिकली काम करू शकतो असा कुठचाही व्यवसाय फायदेशीर ठरतो. तर आज मी बहुतेक 4-1 किंवा 5-1 उद्योग करतोय, उद्या कदाचित मी अजून 25 उद्योग सुरू करणार, तर मला त्याच्यामध्ये मजा येते. दुसरं सांगायचं तात्पर्य म्हणजे जेव्हा तुम्ही अनुभवी होता तेव्हा एक उद्योगाचा अनुभव तुम्हाला दुसऱ्या उद्योगामध्ये नक्कीच फायदेशीर ठरतो. मी तर असं म्हणेन की 3 प्रकारे तुम्ही तुमचा व्यवसायामध्ये मार्केट शेअर वाढवू शकता. एक म्हणजे अजून कस्टमर वाढवून, दुसरं म्हणजे जे कस्टमर आहेत त्यांना जास्ती सर्व्हिसेस देणं किंवा जास्ती प्रोडक्ट्स देणं, त्याच्याने देखील तुमचा व्यवसाय वाढू शकतो. आणि तिसरं म्हणजे दोन्ही करणं, कस्टमरही वाढवणं आणि व्यवसाय वाढवून त्याच कस्टमर्सना ॲडिशनल सर्व्हिसेस आणि प्रोडक्ट्स देणं. तर माझ्या मते तर अनेक उद्योग करणं जास्ती फायदेशीर आहे, पण तुमचं व्यक्तिमत्व तुम्हाला काय म्हणतं हे फार महत्त्वाचं आहे. बिझनेसमध्ये आम्ही तुम्हाला बघत असतो, अनेक प्लॅटफॉर्म्सवर तुम्ही असता, अनेक ठिकाणी अनेक लोकांना तुम्ही भेटत असता, नेटवर्किंगला जे महत्त्व आहे त्याविषयी सांगा. मी तर नेहमी असं म्हणतो मराठी माणसांना, माझ्या मित्रांना, की महाराष्ट्रामध्ये आपण देखील अनेक दुसरे जे जातीचे लोक आहेत ज्यांना व्यवसायामध्ये उस्ताद मानलं जातं, गुजराती, पंजाबी, सिंधी, मारवाडी अशा लोकांना, त्याचप्रकारे आपण मराठी लोकंसुद्धा उद्योगात फार मोठे यशस्वी उद्योजक बनू शकतो. इच्छाशक्ती महत्त्वाची आहे. आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे एक नेटवर्क बनवणं. एका व्यक्तीचं नेटवर्थ इज इक्वल टू हिज नेटवर्क. एका नेटवर्क बनवणं फार गरजेचं आहे, कारण संधी ज्या तुमच्याकडे येतात ते तुमच्या कष्टामुळे येतीलच, पण तुमच्या नेटवर्कमुळे जास्ती मिळतील. तर तुम्हाला कुठचा व्यक्ती किती मोठी आणि कधी संधी आणून देऊ शकतो हे काय सांगता येत नाही. परंतु त्या नेटवर्कमध्ये तुम्ही जर दुसऱ्यांसाठी उपयोगी ठरलात तरच ते तुमच्यासाठी संधी आणून देतील. माझ्या जीवनामध्ये असे अनेक उदाहरणं आहेत की जो माझा AC रिपेअर करतो किंवा ज्याच्याकडनं मी फर्निचर घेतो, ज्याच्याकडनं मी खुर्च्या घेतो, अशा लोकांनी देखील मला फार मोठमोठ्या संधी आणून दिल्यात. आणि त्याचं मी
व्यवसायामध्ये रूपांतर करून मी देखील मोठा झालो. कोण व्यक्ती तुम्हाला काय ऑपॉर्च्युनिटी आणून देईल याचा काय ठाम पत्ता नाही, परंतु तुमचा व्यवसाय असला पाहिजे नेटवर्क वाढवणे. तुमचा जो कोर बिझनेस आहे या कोर बिझनेसवर तुम्ही लोकं नेमावे, त्यांनी तुमचा कोर बिझनेस मोठा करावा आणि तुम्ही कोलॅबरेटिव्ह वर्किंगमध्ये सामील व्हावं, कलेक्टिव्ह ग्रोथबद्दल विचार करावा, समाजातील अनेक उद्योजकांना एकत्रित आणून आपण कसा व्यवसाय करू शकतो याच्याकडे लक्ष द्यावं आणि तुमचा विजन वाढवावं आणि व्यवसाय वाढवावा. मी असं म्हणेन की लोकांना नोकरी देण्यापेक्षा एंटरप्रेनर्सना एंगेज करणं आणि कोलॅबरेटिव्ह वर्किंग करून आपला व्यवसाय वाढवावा हा फार चांगला, सोपा, सरळ आणि मोठा उपाय आहे. हे होते राजेश अग्नल सर. राजेश सरांकडे बोलण्यासारखं खूप काही, माझ्याकडे टाईम लिमिट आहे. सर खूप बिझी सरांना ॲक्च्युली त्यांच्या स्केड्युलमधनं गाठणं खूप अवघड होतं, त्यामुळे हा इंटरव्ह्यू गाडीत सुरू आहे. सर आम्हाला वेळ दिला, थँक्यू व्हेरी मच. माय प्लेजर, थँक्स अ लॉट. जास्तीत जास्त लोकांनी उद्योग करावा, जास्तीत जास्त लोकांनी यशस्वी उद्योग करावं, महाराष्ट्राचं नाव मोठं करावं, देशाचं नाव मोठं करावं आणि ग्लोबलायझेशनचा लाभ घेण्यासाठी सगळे आपण येऊन एकत्रित कसं काम करू शकतो याच्यावर विचार करून नक्कीच आपचा आपला स्वतःचा व्यवसाय आणि लोकांचा व्यवसाय देखील वाढवून देऊया. सेंट अँजेलोस VNCT व्हेंचर्सतर्फे मनापासून शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट अँड मे यू ग्रो, लेट द कंट्री ग्रो. गॉड ब्लेस. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच.